करमाळा महायुतीच्या समन्वय मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी बोलताना संजय शिंदे यांना म्हाडा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरू नये असा सल्ला दिला आहे. म्हाड्यातून अजून विरोधकांनी अर्ज भरलेला नाही. बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन अर्ज भरू नये. शरद पवार हुशार निघाले, तुम्ही का मूर्ख बनता? अर्ज भरला असेल तर मागे घ्यावा असा माझा सल्ला असल्याचं पाटील म्हणाले. मोदी अजून रणांगणात उतरायचे आहेत, ते जसे बाहेर पडतील तसं काय होतं ते आपण 2014 ला पाहिलं आहे. म्हाड्यातही त्यांची सभा आपण घेत असल्याचं ते म्हणाले. युती झालेली आहे, युती मजबूत राहणार आहे आणि युती झाली तर महाराष्ट्रात आणि त्यामुळे देशात काही उरत नाही. आता प्रायमरी रिपोर्ट जो आलाय एबीपीचा, तो प्रायमरी असून सुद्धा 38 झाला आहे, 10 जागा मागत आहे. अजून मोदी रणांगणात उतरायचे, 1 तारखेला त्यांची पहिली सभा वर्ध्याला आहे, 10 तारखेला त्यांची सभा बारामतीला आहे, माड्यात पण आपण सभा घेतोय. 250 सभा एकटे मोदी घेणार, दिवसाला 4 सभा 6 सभा स्पीडने धावणार. जसे जसे मोदी बाहेर पडतील तसं काय होतं असे 14 ला आपण पाहिलं आहे. आणि त्यामुळे 38 ची संख्या 48 मला हरकत नाही. अजूनही फॉर्म भरायचा आहे बहुतेक विरोधकांचा. विड्रॉल खुपलांब आहे. शरद पवार हुशार निघाले, मग तुम्ही का मूर्ख बनता असा मी सल्ला, तर मला सल्ले देण्याची खूप सवय आहे. कारण तेव्हा शरद पवार मला चिडून असं म्हणाले की तुम्ही मला सल्ला देण्याची आवश्यकता, सल्ला द्यायला काय ऐकलंय हो, तुम्ही ऐकायचं काय का? आणि त्यामुळे हे बदलतं वातावरण पाहून ज्या उमेदवारांनी अजून अर्ज भरले नाही ते भरू नये. भरले तरी सुद्धा आणखीन विचार केला वेळ घेऊन मागे घ्यावे. आणि आपला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा उमेदवार रणजित सिंह इंदूराव नाईक निंबाळकर यांनी विजयी करावं अशी हात जोडून